श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा म्हणजे 2024 11 सप्टेंबरला आहे गौरी पूजन. गणपती बाप्पा आल्यानंतर 3 दिवसांनी ज्येष्ठा गौरीचे आगमन होत असते. ज्येष्ठा गौरींची स्थापना केली जाते आणि गौरी आगमनाच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते. तर असा हा गौरीचा सण 3 दिवस साजरा केला जातो. तर गौरी पूजनाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर सौभाग्यवतींचा मानपान आपल्याला करायचा आहे. गौरी पूजनाच्या दिवशी आपण 16 जणींना घरी बोलावून त्यांचा मानपान करत असतो. परंतु तुम्हाला 16 जणींना घरी बोलावणे शक्य नसेल तर तुम्ही 11, 5, 7 आणि एवढंही शक्य नसेल तर किमान 2 जणींना घरी बोलावून त्यांना एक वस्तू जी आहे तर ती देऊ शकता, ज्यामुळे आपल्याला महालक्ष्मीचे आणि माता पार्वतीचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल. पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून महिलांनी त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी देवी पार्वतीला आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणीमात्रांचे दुःख नाहीसे केले. त्यामुळे सर्व स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी ज्येष्ठा गौरीचे व्रत करत असतात. गौरी हे माता पार्वतीचेच दुसरे नाव आहे. ज्येष्ठ नक्षत्रादरम्यान हा उत्सव येतो आणि म्हणूनच याला ज्येष्ठा गौरी असे म्हटले जाते. माता गौरीला घरी आणले जाते, विविध प्रकारचा नैवेद्य बनवला जातो. पहिल्या दिवशी गौरीची स्थापना केली जाते, त्यांच्यासाठी छान आरास आणि सजावट केली जाते. दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असते आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते. सुखसमृद्धीसाठी गौरी पूजनाला विशेष असे महत्त्व आहे. या 3 दिवसांपैकी गौरी पूजनाचा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास मानला जातो. या दिवशी महिला हळदी कुंकूसुद्धा करत असतात. आपल्या घरादारामध्ये सुखसमाधान यावे, तसेच लग्नात येणारे अडथळे दूर व्हावेत, आयुष्याचा जोडीदार चांगला मिळावा म्हणून सुद्धा गौरी पूजनाला विशेष महत्त्व आहे. गौराईंना घरातील माहीरवाशिनीचे स्थान देण्यात येते. वाजत गाजत गौराईला घरात आणले जाते आणि माहेरवाशिनीच्या हातूनच तिची स्थापना ही गौरी आवाहनाच्या दिवशी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, त्याचप्रमाणे महापक्वानांचा नैवेद्यसुद्धा या दिवशी दाखवला जातो. तर अशा या गौरी पूजनाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 16 जणींना घरी बोलवा. जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान 2 जणींना तुम्हाला घरी बोलवायचं आहे आणि त्यांचा आपल्याला मानपान जो आहे तर तो करायचा आहे. घरातील प्रत्येक जी स्त्री आहे तर ती आपल्या घरासाठी काही ना काही करत असते. त्याचप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून ती व्रतवैकल्ये उपास तापास करत असते आणि त्याचपैकी ज्येष्ठा गौरीचे एक व्रत जे आहे तर ते महत्त्वाचे मानले जाते. आता या दिवशी आपण महिलांना जे घरी बोलावणार आहोत, तर तुम्ही कोणाला घरी बोलावू शकता, तर तुमच्या शेजारच्या महिलांना किंवा तुमच्या नात्यातल्या असतील, तुमची मावशी, काकी, बहीण, तुमच्या मैत्रिणी असतील किंवा आजूबाजूच्या ज्या महिला आहेत, तर त्यापैकी तुम्ही 2 जणींना बोलवा. 16 जणींना शक्य असेल तर 16 जणींना बोलवा, कारण गौरीसाठी आपण जेव्हा कोणत्याही गोष्टी करतो तर यामध्ये 16 या अंकाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे शक्य असेल तर 16 जणींना बोलवा, शक्य नसेल तर 2 जणींना बोलवायचं आहे. त्याचप्रमाणे गौरी पूजनाच्या दिवशी आपल्याला 16 दिव्यांनी गौराईंची आरती जी आहे तर ती करायची असते. आता आपल्याला हा मानपान जो करायचा आहे तर तो कसा करायचा, तर त्यांना आपल्याला घरी बोलवायचा आहे. त्यानंतर त्यांचं पाय आपल्याला धुवायचं आहेत, त्यांना बसायला आसन द्यायचं आहे. यानंतर त्यांना पायावरती हळदी कुंकू लावायचं आहे, त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. यानंतर त्यांचं औक्षण आपल्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे प्रसाद म्हणून तुम्हाला त्यांना गोडाचा पदार्थ द्यायचा आहे. आता गौरी पूजनामध्ये आपण जी जी पक्वान ठेवत असतो, म्हणजे बघा आपण फराळाचं करत असतो, तर त्यापैकी तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ देऊ शकता, करंजी देऊ शकता किंवा शंकरपाळी किंवा लाडू. तर असा एक गोडाचा पदार्थ प्रसाद म्हणून द्यायचा आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तर एक भेटवस्तूसुद्धा द्यायची आहे. आता भेटवस्तू कोणती द्यायची आहे, तर 16 शृंगाराचं जे साहित्य आहे तर त्यापैकी एक भेटवस्तू द्यायची आहे. जसं की मंगळसूत्र किंवा हळदी कुंकवाचा करंडा, हिरव्या बांगड्या. हिरव्या बांगड्या देणार असाल तर तुम्ही 5 हिरव्या बांगड्या द्या. त्याचप्रमाणे तुम्ही नथ देऊ शकता, बिंदी देऊ शकता, जोडवी देऊ शकता, जे जे 16 शृंगाराचं साहित्य आहे, नेलपेंट, मेहंदी कोन, तर असंसुद्धा तुम्ही देऊ शकता.
कंगवा देऊ शकता किंवा छोटासा आरसा देऊ शकता, टिकलीचं पॉकेट किंवा टिकलीची डबी देऊ शकता, तर अशी एक भेटवस्तू देऊ शकता. आता जर तुम्ही 16 जणींना घरी बोलावणार असाल तर काय करा, 16 शृंगाराच्या ज्या वस्तू आहेत तर प्रत्येकी एक एक वस्तू तुम्ही आणा, म्हणजे एक मंगळसूत्र, पुन्हा 5 हिरव्या बांगड्या, 1 टिकलीचं पॉकेट, 1 हळदीकुंकवाचा करंडा, तर असं तुम्ही आणा आणि प्रत्येकीला वेगवेगळं द्या. म्हणजे तुम्ही 16 शृंगाराचं जे साहित्य आहे तर ते 16 च्या 16 शृंगार तुम्ही 16 जणींना देऊ शकता. तर अशा प्रकारे केलं तरी चालेल. आणि 16 जणींना शक्य नाही तर 2 जणींना बोलावून कोणतीही एक वस्तू द्या. हळदी कुंकवाचा करंडा जरी तुम्ही दोघींनाही भेटवस्तू म्हणून दिला तरीसुद्धा चालेल. आणि यासोबतच तुम्हाला त्यांची ओटीसुद्धा भरायची आहे. आता ओटी भरताना तुम्ही ती खणानारळाने भरा किंवा तुम्ही साडीने भरली तरी चालेल. मग यासाठी साहित्य काय लागेल तर साडी किंवा ब्लाऊज पीस किंवा खण, त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे. नारळ हा पाणी असलेला असावा, न सोललेला असावा, नवीनच असावा. तसेच गहू घ्यायचे आहेत, खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे किंवा वाटी घेऊ शकता, लेकूरवाळे हळकुंड, 1 सुपारी, 1 खारीक, 1 बदाम, 1 वेलदोडा, त्याचसोबत 1 फळ घ्या किंवा 5 फळे घेतली तरी चालतील. गजरा घ्या, त्यासोबत आपल्याला दक्षिणा जी आहे तर ती ठेवायची आहे 11 रुपये, 21 रुपये, यथाशक्ती तुम्हाला जेवढी इच्छा आहे तर तेवढी ठेवा. आणि त्यासोबत एक सौभाग्यवानसुद्धा ठेवायचा आहे. मग तुम्ही 5 हिरव्या बांगड्या ठेवा किंवा हळदीकुंकवाचा करंडा किंवा टिकलीचं पॉकेट, असं एक सौभाग्यवान ठेवायचं आहे. आणि या साहित्याने आपल्याला त्यांची ओटी भरायची आहे. सर्वप्रथम त्यांना आपल्याला हळदीकुंकू लावायचं आहे आणि हे जे साहित्य आहे तर ते त्यांच्या ओटीमध्ये आपल्याला घालायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पानाचा विड्यासुद्धा द्यायचा आहे, कारण त्याशिवाय ओटी जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते. ओटीमध्ये आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या वस्तू म्हणजे प्रेम, मांगल्य, अखंडता, अक्षयता, त्याचप्रमाणे सौभाग्यदायी मानल्या जातात. या वस्तू ज्या आहेत तर त्या अतिशय शुभदायी असतात. अशा प्रकारे साडीने किंवा खणानारळाने आपण ओटी भरू शकतो. 2 सुवासिनींची ओटी भरणे म्हणजेच आपण माता पार्वती आणि महालक्ष्मी ज्या विष्णूंची पत्नी आहेत तर या दोघींची ओटी भरल्यासारखी आहे. तर त्यामुळे नक्की ओटीसुद्धा भरा आणि त्यांना भेटवस्तूसुद्धा द्या, ज्यामुळे माता पार्वती आणि महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल, आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होईल, तसेच आपल्या घरामध्ये अक्षय धन जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या मुलांनासुद्धा अक्षय सुख प्राप्त होईल.